माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर विद्यार्थ्यांनो विषय विज्ञान व तंत्रज्ञानचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे मी मोरेश्वर विजय काठवे सहशिक्षक सहस्रराजून प्रशाला सोलापूर विद्यार्थ्यांनो इयत्ता नववी विषय विज्ञान व तंत्रज्ञान प्रकरण क्रमांक सतरा जैव तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांनो हा पाठ तुमच्यासमोर मी सादर करतो आहे विद्यार्थ्यांनो माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत माननीय सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग सोलापूर जिल्हा मा मुख्याध्यापक संघ व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या सहकार्याने सहस्राजून शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बलभीमसा कोल्हापुरे सर आणि सहस्रराजून शैक्षणिक संकुल शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री गुलाबचंद विश्वनाथचा सा साहेब व तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उमदिक सर यांच्या मार्गदर्शनाने मी हा पाठ तुमच्यासमोर सादर करत आहे तर चला विद्यार्थ्यांनो आपण या पाठामध्ये पहिला जो व्हिडिओ भाग क्रमांक एक होता त्याच्यामध्ये काही आपण भाग बघितला काही घटक बघितले तर या व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये आपण काही घट गट, घटक आपण आत अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो या दुसऱ्या पार्टमध्ये आपण जैवतंत्रज्ञान ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनो जैवतंत्रज्ञान म्हणजे काय याविषयी आपण बघूया मानवी फायद्याच्या उद्देशाने बघा प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल ज्याला जेनेटिक चेंजेस म्हणतो व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात लक्षात आलं या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी ज्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग आणि उतिसंवर्धन टिश्यू कल्चर या दोन्ही तंत्राचा वापर केला जातो मग याचा वापर प्रामुख्याने कुठे होतो कोणकोणत्या विविध क्षेत्रामध्ये होतो मुलांनो नगदी पिकांचे उत्पादन म्हणजे ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणजे एखादं पीक लावलं की आपल्याला पैसे मिळतात आणि त्याचं उत्पादन वाढतं अलग लक्षात नगदी पिकांचे उत्पादन यामध्ये हे बायोटेक्नॉलॉजी वापरतात त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा केलं जातं पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ केली जाते या जैवतंत्रज्ञानामुळे मुलांनो लस निर्मिती विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की सध्या कोरोनाची लस बाजारामध्ये आलेली आहे आणि त्याचं लसीकरण चालू आहे तर हे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जैवतंत्रज्ञानाचा वापर करून लस निर्मिती केली जाते जन्मदात रोगाचे निदान केलं जातं इंद्रियाचे रोपण ज्याला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणतो तर ते या जैवतंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानामुळे आपण ते करू शकतो कर्करोगावर संशोधन करू शकतो आणि विद्यार्थ्यांनो प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा कुर्चा तयार करणे या क्षेत्रात देखील आपण उपयोग होत असतो आलं लक्षात विद्यार्थ्यांनो आता आपण बघणार आहे कृ संवर्धन ज्याला टिश्यू कल्चर म्हणतो विद्यार्थ्यांनो तुमच्यासमोर चित्र दिसतंय बघा संवर्धन केळीची रोपे व त्यावर आधारित शेती तर या चित्राकडे बघितल्यानंतर लक्षात येतं तुमच्या की तुम्हा तुम्ही सांगू शकाल का की चित्रातील बागेसारखी बाग तुमच्या घरामध्ये शाळेभोवती फुलवायची आहे त्यासाठी काय कराल रे विद्यार्थ्यांनो बघा त्याची लागवड करावी लागेल त्याची जोपासना करावी लागेल खूप काळजी खतांचा वापर केलावा लागेल कोणकोणत्या पद्धतीने ही रोपं लावाल याचा थोडंसं सा, तुम्ही सांगू शकाल का बघा एकाच झाडावर दोन तीन वेगवेगळ्या रंगाची तुला आली आहे हे तुम्ही बघितलं असेल कधी तर शेती बागायतीच्या संदर्भात आपण एक अत्याधुनिक तंत्र आपण पाहूया लक्षा विद्यार्थ्यांना लक्षात येते बघूया संवर्धन म्हणजे काय रे सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा उतींची वाढ करणे या तंत्राला उती संवर्धन असे म्हणतात आजकाल संवर्धन तंत्रज्ञाने एका पेशीपासून किंवा उतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो संवर्धनासाठी आवश्यक पोषके व ऊर्जा पुरवण्याचे एखादे द्रवरूप स्थायीरूप किंवा अगारपासून तयार केलेले जेलीसारखे के माध्यम वापरले जाते म्हणजे बघा संवर्धना ऊती संवर्धनासाठी या गोष्टीचा वापर केला जातो मुलांना तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा तुम्ही अवलंब करत असाल तर पहा दोन वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसते डब्ल्यू डब्ल्यू डॉट ब्रिटानिका डॉट कॉम सायन्स कल्चर आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट एनसायक्लोपिडिया डॉट कॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर आलं का लक्षात या वेबसाईटला भेट द्या आणि वरील संकेतस्थळाचा वापर करून उती संवर्धन व इतर माहिती प्राप्त करून मुलांनो वर्गात साधी सादरीकरण करू शकाल प्रेझेंटेशन करू शकाल आलं लक्षात विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवर उती संवर्धनातील विविध प्रक्रिया कुठल्या आहेत आपण बघूया बघा स्त्रोत वनस्पती म्हणजे मुख्य वनस्पती काय आहे एखादी वनस्पती असते त्याला आपण स्त्रोत वनस्पती त्या स्त्रोत वनस्पतीचा आपण कंद काढून घेतला अलक लक्षात ही दुसरी पायरी त्याच्यावर एक काही संस्कार केले संस्कार केले म्हणजे त्याच्यावर काही प्रक्रिया केले काही रासायनिक अभिक्रिया झाल्या तर प्राथमिक संस्कार केलं नंतर त्याचं प्रजनन विभाजन बहुविदन ही त्याची पुढची पायरी त्याच्यानंतर जे खोड असतं त्या खोडाचं मुलारंभ हा ही त्याची पुढची पायरी आणि प्राथमिक काठिण्यकरण म्हणजे त्या वनस्पतीला काठिण्यपणा येण्यासाठी आणखीन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होण्यासाठी ही पायरी आहे प्राथमिक काठिण्यकरण आणि द्वितीय काठिण्यकरण म्हणजे त्याच्या पुढची स्टेप आहे म्हणजे स्रोत वनस्पतीपासून हे अशा वेगवेगळ्या प्रक्रिया टप्प्यामध्ये संवर्धनाची या विविध प्रक्रिया तुमच्या लक्ष समोर लक्षात येत असेल आलं लक्षात विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो आपण थोडंसं आता शास्त्रज्ञांची ओळख करून घ्या परिचय शास्त्रज्ञांचा फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ड एकोणीसशे चार ते एकोणीसशे त्र्याण्णव आलं लक्षात हे ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ होते पेशी व उतींची शरीराबाहेर वाढ होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलं लक्षात येते का बघा पेशींची आणि पेशी व उतींची शरीराबाहेर वाढ होऊ शकते अलग लक्षात याला आपण ऊती संवर्धन जे म्हणतोय ना आपण पेशींची वाढ करणं ऊतींची संवर्धन करणं वाढ करणं हे होऊ शकते या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा शोधून काढलं सिद्ध केलं त्यासाठी काय केलं त्यांनी गाजराच्या मुळातील पेशी गाजर असतं की नाही गाजराच्या मुळातील पेशी वेगळ्या काढून प्रयोगशाळेत पोषक माध्यमात वाढवल्या का लक्षात गाजराच्या पेशी वाढवल्या व वा प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता हेही क्षमता असते हेही त्यांनी सिद्ध केलं का लक्षात बघा केवढं मोठं संशोधन त्यांनी केलं आलं लक्षात आलं आता यानंतर आपण बघूया जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थाना व्यवस्थापनामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांना बघा काही चित्र तुमच्यासमोर दिसत आहेत कणसाचं चित्र आहे वेगवेगळ्या -वेग -वेग, फळांचं दिसतं आहे अलग लक्षात मग पिकांच्या डी एन एमध्ये अलग लक्षात डी एन ए माहिती आहे तुम्हाला तर पिकांच्या डी एन एमध्ये बदल घडवून चेंज घडवून जनुकीय सुधारित वाण ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असे म्हणतो निर्माण केले जातात बहुदा असे वाण निसर्गात आढळत नाहीत म्हणजे निसर्गामध्ये हे असं जेनेटिकली चेंज केलेलं आढळत नाहीत रे म्हणजे नव्या प्र प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात या प्रजातीमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात लक्षात आलं हे पहिलं दुसरा क्रमांक बघूया आपण वातावरणीय ताण सहन करण्याची क्ष ख्षा, क्षमता म्हणजे हे जे आपण वाण निर्माण करणारे नवीन प्रजाती निर्माण करणारे मग आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे ऊन वारा पाऊस याचं ते सहन करण्याची क्षमता त्या नवीन पिकांमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये असली पाहिजे अलग लक्षात हे व्यवस्थापनामध्ये झालेले बदल आहेत सातत्याने बदलणारे तापमान ओले व सुके दुष्काळ बदलते हवामान हे सर्व वातावरणीय ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत पण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ज्याला आपण जीएम सुधारित प्रजाती मात्र यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात म्हणजे हा फायदा येणार आहे विद्यार्थ्यांना तिसरा क्रमांक आहे उपद्रवी कीटक रोगजंतू रासायनिक ताणन तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये जंतुनाशके कीटकनाशके तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो आलं का लक्षात तर हे जीएम प्रजातीच्या म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट झाली म्हणजे नासाडी म्हणजे नश नासाडी नश कमी करता आली नासाडीत घट होते आणि पोषण मूल्यात वाढ होते ज्याला आपण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणतो पोषण मूल्य हे वाढू शकतं म्हणजे मला सांगा या जीएम पिकांचे किती मोठे फायदे आपल्याला आहेत आलं लक्षात अशा तऱ्हेने सर्व गुणसंपन्न पिक पिकांची बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणावर याच प्रकारची जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ज्याला आपण जी एम पिके म्हणतो हे जी एम पिके घेत आहेत दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे विद्यार्थ्यांना उच्च उत्पादन पीक जाती ज्याला आपण हाय एल्डिंग व्हरायटीज म्हणजे उत्पादन जास्त देणाऱ्या ज्या काही वनस्पती असतात उदाहरणार्थ केळी मका भात बटाटा सोयाबीन टोमॅटो कापूस सफरचंद वांगी पपई त्याला बीटी वांगी म्हणतात माहिती आहे का विद्यार्थ्यांनो गुलाब बीट तंबाखू गहू इत्यादींच्या पिकांच्या जीएम प्रगा प्रजाती उपलब्ध आहेत यापैकी काहीमध्ये कीडरोधक जनुकाचे रोपण केलेलं आहे म्हणजे यांच्यामध्ये रोग लागू नये म्हणून अशी काही जनुकांचं रोपण त्याच्यामध्ये केलं आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे की कणसांचे आहेत कापसाचे उत्पादन केलं आहे आहे की नाही गव्हाचं म्हणजे तांदळाचं गव्हाचं आलं ता का लक्षात तर बघा ह्याचे काही प्रकार आहेत का बघूया की हे ज जनुकीय बदल केल्यामुळे त्याची काही नावं तुमच्यासमोर दिसत आहेत मका बघा यम ओ एन आठशे दहा यम ओ एन आठशे त्रेसष्ट हे त्याच्या प्रजाती आहे त्याचे प्रकार आहेत भातामध्ये काय करता येतं बघा भाताची नावं आहेत गोल्डन राईस हे जेनेटिकली मॉडिफाईड पीक आहे बरं का सोयाबीन विस्टिव गोल्ड टोमॅटो बघा त्याचं नाव आहे वैशाली कापूस बीटी कॉटन म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बीटी कॉटन आणि बटाटा हे एम्फ्लोरा अशा पद्धतीनं आपण जी एम पिके घेत म्हणजे आपण तयार करू शकतो अशा तऱ्हेने उती संवर्धनाच्या माध्यमातून हरितक्रांती साध्य होते आहे व भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसे अन्नधान्य उत्पादित करण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे आलं लक्षात विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो तुम्ही माहिती मिळवा इन्फॉर्मेशन कलेक्ट करा माहिती गोळा करा परिसरातील कोणकोणत्या पिकांसाठी जनुकीय सुधारित प्रजाती वापरल्या जातात याची माहिती गोळा करा आत्ता मी म्हणालो तसा काही बटाटे आहेत काही कान म्हणजे वांगी आहे केळी आहेत बरोबर आहे बरो का टोमॅटो आहेत तर याच्या प्रजाती तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील याची माहिती गोळा करा त्याच्या नोंदी करा मुलांनो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स पिकांचे मानवावर वा पर्यावरणावर काही प्रतिकूल परिणाम होतात का रे याचाही शोध घ्या विद्यार्थ्यांनो हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतात त्याच्यामध्ये जनुकीय बदल करता होतो याचा आपल्या आपल्या मानवावर शरीरावर आणि पर्यावरणावर याचं काही बदल होत असेल का रे हां बघा आपण त्याच्यामध्ये आपण बदल करणारे काही अंशी त्याचा परिणाम हा आपल्या पर्यावरणावर थोड्या प्रमाणात म्हणजे याच्यामध्ये आपण जेनेटिकली आपण चेंजेस किती करणार आहोत प्रमाण कसं घेणार आहोत याच्यावर हे सगळं अवलंबून आहे जर उत्तम भरघोस उत्पादन करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेतली आलं का लक्षात मग त्यामुळे आपण उत्पादन वाढवणार आहे आणि पर्यावरणावर हानिकारक पण होणार नाही पण या सगळ्या गोष्टींचा आपण चांगल्या बारकाईनं विचार केला शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण हे जी एम पिके निर्माण केली तर मुलांनो याचा चांगला आप उत्पादन करण्यासाठी आपल्याला आपली उत्पादन क्षमता पिकांची उत्पादन क्षमता आपण वाढवू शकतो विद्यार्थ्यांनो आता आपण बघणार आहे विद्या रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ अप बायोटेक्नॉलॉजी इन फ्लॉवरिंग नर्सरीज अँड फॉरेस्ट्री अलग लक्षात तर रोपवाटिकेची गरज का असते रे विद्यार्थ्यांनो बघा रोपवाटिका ज्याला आपण नर्सरी म्हणतो लहान मोठ्या प्रमाणावर बागा बनवणे गार्डन्स बनवणे उजाड जमिनीवर वृक्षारोपण करून वने तयार करणे आलं का लक्षात विद्यार्थ्यांना जमीन पडीक आहे पडीक जमीन आहे म्हणजे त्याचा वापर सध्या होत नाही हो की नाही अशा जमिनीवर सुद्धा आपण वृक्षारोपण करून वन विकसित करू शकतो राहास होणाऱ्या रा जंगलांचे जे जंगल नष्ट झालेलं आहे अशा जंगलांचे पुनरुज्जीवन करून इत्यादी अशा पद्धतीने आपण या रोपवाटिकेची गरज असते यासाठी मोठ्या संख्येने रोपे पुरवावी लागतात संवर्धन तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे बनवणे या उद्योगासाठी हे फायदेशीर आहे लक्षात आलं विद्यार्थ्यांना संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात आलं का लक्षात ज्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो म्हणजे एका एका पिकांचं जी पेशी घेतली आपण त्या पेशीपासून पेशी संवर्धन करता येतं संवर्धन करता येतं म्हणजे याच्याने काय होतं रे की उत्कृष्ट प्रतीची फुले फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात कमी कालावधीत पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती मिळतात परागीभवनाची माध्यमे नसली किंवा रुजणाऱ्या बिया नसल्या तरीही वनस्पतींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं अलग लक्षात मग काही उदाहरणं आपण बघूया ऑर्किड घटपर्णी अशा वनस्पतींच्या बिया रुजत नाहीत बघा पण संवर्धनाने मात्र त्यांची निर्मिती सहज शक्य होते आता स्क्रीनवर दिसतंय बघा बायो रिॲक्टर व त्या आधारे रोपांची निर्मिती बघा एक दोन तीन अशा पायऱ्या दिसत आहेत हे बायो रिॲक्टरमध्ये त्याच्या आधारे आपण रोपांची निर्मिती करू शकतो विद्यार्थ्यांना बायोरिॲक्टरमध्ये पेशी वाढवून त्यांना अधिक पोषक माध्यम व इतर रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण अतिशय कमी खर्चात देता येतं विद्यार्थ्यांनो खूप मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती करताना बायो रिॲक्टर फायदेशीर ठरतो प्रॉफिटेबल ठरतो विद्यार्थ्यांनो अत्यल्प साहित्य व वा स्त्रोतांचा सा वापर करून कमी वेळात मोठ्या संख्येने रोपांची निर्मिती करता येते यानंतर आपण बघणार आहोत संवर्धन जनुकीय सुधार सुधारित पद्धतीने निर्मित वनस्पती बहुधा रोगमुक्त असतात बघा म्हणजे हे जेनेटिकली मॉडिफाईड केलेले जे वनस्पती असतात ते रोगमुक्त असतात विभाजी उतींच्या संवर्धनाने मिळालेली रोपे विषाणूमुक्त असतात म्हणजे कळतंय का ते अँटी व्हायरस म्हणजे ज्याला आपण व्हायरस फ्री म्हणतो तर ते असे वि विषाणूमुक्त असतात पारंपरिक पद्धतीने दोन किंवा अधिक जातींचा संकर्क घडून तयार केलेल्या भ्रूणाची काही कारणांनी पूर्ण वाढ होत नाही पण संवर्धनाने त्याची वाढ निश्चित होते आलं का लक्षात आता बघा स्क्रीनवर काही असे तुम्हाला प्राणी दिसतात ते बघा हे म्हणजे याचा जेनेटिकली त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत दुर्मिळ व नामशेत होत चाललेल्या वनस्पती संवर्धनाने सुरक्षितपणे वाढून त्यांचे अस्तित्व कायम ठेवता येते राखता येते तसेच अशा वनस्पतीचे भाग व बिया संवर्धनाने सुरक्षित ठेवून त्या प्रजातींचे रक्षण करता येते आलं का लक्षात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना थोडंसं पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे की रोपवाटिका उद्योगातून आणखी कोणकोणते उद्योग विकसित करता येतात बघा रोपवाटिकासाठी काय का लागतं रे की आपण प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये आपण हे रोप आपण ठेवतो म्हणजे आता सध्या प्लॅस्टिक बॅन आहे विद्यार्थ्यांनो परंतु तशा पद्धतीचे असे आपण त्या रोपवाटिका ठेवण्यासाठी आपण त्यात कागद निर्मिती म्हणा विशिष्ट प्रकारची काग कागदी असे पिशव्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो पण कागदी पिशव्यामध्ये मग पाणी असतं त्यामुळे ते, ते कागद खराब होत पण चांगल्या प्रकार त्याचं चा कागद वापरलं म्हणजे याच्यामध्ये आपण औषधी वनस्पती निर्माण करू शकतो वेगवेगळ्या फळांची झाडांची म्हणजे फुलांची वेगवेगळी रोपं आपण निर्माण करू शकतो म्हणजे अनेक प्रकारचे उद्योग या रोपवाटिकेतून आपण निर्माण करू शकतो बघा गर्दी आणि धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेली माणसं असतात बघा कंटाळा आला आहे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये मग विरंगोळा मिळवण्यासाठी ही माणसं कुठं जातात रे बघा महाबळेश्वर आहे पाचगणी आहे हो की नाही वेगवेगळ्या थंड हवेच्या ठिकाणी हे जातात अलं लक्षात तर या ठिकाणी जातात म्हणजे हे वेगवेगळी रोपं जे अस आहेत ना उद्यान विद्या वाटिकेमध्ये मग मला सांगा हे आपण वेगवेगळ्या ठिकाणी हवेच्या म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेटायला जातो तिथे अनेक प्रकारची ही झाडं पानं फुलं वेगवेगळे वेग हे वेग वेग वे रोपं लावलेले असतात बघा त्यामुळे रोपवाटिका आणि इथे हे जे पर्यटन वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 केलेलं असतं ज्याला आपण रिसोर्ट म्हणतो बघा रे त्या रिसॉर्टमध्ये सुद्धा या रोपवाटिका वेगवेगळ्या ठिकाणी तिथे लावलेली असतात म्हणजे त्याचा तसा संबंध आहे बघा रोपवाटिका आणि आपण ज्या ज्या ठिकाणी भेटी देतो तिथेसुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे उद्यान विकसित करतात अलग लक्षात म्हणजे या व्यवसायाचा आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो तिथेसुद्धा आपल्याला वेगवेगळी पिकं दिसतात वेगवेगळी रोपं दिसतात अलग लक्षात म्हणजे या दोन्ही प्रश्नांचा एकमेकांशी खूप संबंध आहे आलं लक्षात विद्यार्थ्यां बघा आता आपण बघणार आहे ॲग्रो टुरिझम ज्याला आपण काय म्हणतो कृषी पर्यटन बघा कृषी पर्यटन केंद्रातील काही फळझाडे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे म्हणजे जमीन तुमच्याकडे पुरेसे असेल तर आप तुम्ही हे कृषी पर्यटन विकसित आत्ता मी रिसोर्टचं उदाहरण जे सांगितलं तुम्हाला असे वेगवेगळे ठिकाण असतात बघा की त्या ठिकाणी जे पडीक जमीन जरी असली तर ते विकसित करतात वेगवेगळ्या तिथं अनेक प्रकारची झाडं लावतात बघा स्विमिंग टँक असतं खेळाचं मैदान असतं मग हे विकसित केलं जातं आणि हे ज्याला आपण ॲग्रो पर टुरिझम म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे विकसित करणं वेगवेगळ्या झाडांची तिथं लागवड करणं तर हे चांगला असा व्यवसाय आहे संवर्धनाने फु फुल झाडे फळझाडे शोभेची झाडे भाज्या औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती केली जाते त्याचपैकी काही प्रकारची झाडे पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येतं अलग लक्षात आंबा चिकू पेरू नारळ सीताफळ व इतर काही प्रादेशिक फळझाडे सावली देणारे व नयनरम्य देशी विदेशी वृक्ष आपण लागवड करू शकतो शोभीचं झाडे व फल फुलझाडे फुलपाखरांची बाग ज्याला आपण बटरफ्लाय गार्डन म्हणतो ज्यांच्या फुलावर फुलपाखरे येतात अशा झुडपांची छोटीशी बाग आपण निर्माण करू शकतो औषधी वनस्पतीची बाग निर्माण करू शकतो आलं लक्षात रासायनिक खते कीडनाशके याचा वापर न करत वाढवलेल्या सेंद्रिय भाज्या फळे अशी आकर्षणे असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने उपल जातात या ठिकाणी रोपे भाज्या फळे यांची विक्री फायदा खूप फायदा मिळवून देते विद्यार्थ्यांना मग तुम्हाला याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर आ, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्यानंतर ही वेबसाईट तुमच्यासमोर दिसती आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट इको टूर डायरेक्टरी डॉट कॉम किंवा ॲग्रो टुरिजम या पद्धतीने तुम्ही या वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहिती तुम्ही मिळवा विद्यार्थ्यांनो बघा तुमच्या स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला हे दिसतंय बघा अलग लक्षात विद्यार्थ्यांनो पशुधन असं लिहिलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गायींच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत विद्यार्थ्यांनो त्याच्यापासून शेतीपूरक व्यवसाय आपण मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो निरीक्षण करा आणि चर्चा करा विद्यार्थ्यांनो पशुसंवर्धन ज्याला आपण ॲनिमल हजबंड्री म्हणतो तुमच्या जवळच्या आधुनिक गोठ्यास भेट द्या बघा तुमच्या परिसरामध्ये एखाद्या गाईचा गोठा असेल तर त्या ठिकाणी भेट द्या आणि तुम्ही काही नोंदी करा गोठ्यातील जनावरांची संख्या किती आहे बघा गाई आणि म्हशींची संख्या किती आहे बघा विविध जाती कुठल्या आहेत बघा त्याच्या एकूण दुग्ध उत्पादन किती आहे बघा गोठ्यातील स्वच्छता जनावरांच्या आरोग्यांची काळजी घेण्यासाठी उपाय योजलेले उपाय कुठले आहेत बघा लक्षात येत आहे आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते म्हणजे जा आपण एक प्रकारचं काम त्यांच्याकडून आपण करून घेतो ओके हो नाही शेतातली कामं जसे दूध देणाऱ्या गायी म्हशी तसेच ओझी ओढणारे बैल रेडे इत्यादी बघा काही प्रकार आहेत बघा गायींचे पण नाव साही साहिवाल सिंदीगीर तसेच कंधारी देवणी खिल्लारी व डांगी या देशी गायी व जर्सी ब्राऊन स्विस होलस्टेन या विदेशी गायीचा वापर म्हणजे सुरुवातीला सांगितलेलं त्या देशी गायी आहेत आणि जर्सी ब्राऊन स्वीज होलस्टेन या विदेशी गायींचा वापर दूध उत्पादनासाठी केला जातो दुधाचे उच्च व स्वच्छ उत्पादन मिळावे म्हणून पशुधनाची काळजी घेणे आवश्यक का आहे हे पशुधनच आहे ना विद्यार्थ्यांना अलग लक्षात गुरांना सर्व अन्न घटकांचा समावेश असलेला चौरस आहार द्यावा बघा मग पशुधन म्हणजे यांच्यापासून आपण दु दुधाचा व्यवसाय करतो आणि विद्यार्थ्यांनो त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे मग गुरांना सर्व अन्न घटकाचा समावेश असलेल्या चौरस आहार द्यावा त्यांना जाडे भरडे कोंडायुक्त अन्न चार व पुरेसे पाणी द्यावे चारा द्यायला पाहिजे आणि पुरेसं पाणी द्यावं गुरांचा गोठा स्वच्छ कोरडा हवेशीर असावा गोठ्याला छत असावं गुरांना निम नियमितपणे रोगप्रतिबंधक लस टोचले जावी जसं आपण व्हॅक्सिन म्हणतो म विद्यार्थ्यांनो तुम्ही माहिती मिळ मिळवण्याचा प्रयत्न करा श्वेत क्रांती म्हणजे काय श्वेतक्रांती म्हणजे काय ज्याला आपण व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो म्हणजे विद्यार्थ्यांनो दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये करणं आणि उपलब्ध करून देणं याला म्हणायचं श्वेतक्रांती तिचे जनक कोण आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन हे त्यांचे जनक आहेत या क्रांतीमुळे कोणते फायदे झाले विद्यार्थ्यांनो दुधाचं उत्पादन वाढलं आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्याचंही उत्पादन खूप मोठ्या प्रमाणे वाढलं हे खूप मोठे फायदे त्यांचे आहेत पशुसंवर्धनाबद्दल अधिक माहिती मिळवा विद्यार्थ्यांनो देशी आणि विदेशी गायीपासून दररोज सरासरी किती दुग्धोत्पादन होते याची इंटरनेटवरून माहिती मिळवा मुलांना तुम्ही माहितीचे स्रोत वेगवेगळे वापरून तुम्ही माहिती मिळवू शकता साधारणपणे देशी गाई आपल्या भारतातल्या ज्या वेगवेगळ्या गीर किल्लारी वगैरे म्हणाले की नाही या सगळ्या गायीपासून सरासरी पंधरा ते तीस लिटर दूध हे दररोज निर्माण केलं जातं मिळतं आणि विदेशी गायीपासून सरा साधारणपणे सरासरी या पंधरा ते तीसपेक्षा कदाचित जास्त मिळू शकत असेल कारण की आपण पोषक मूल्य असलेलं त्यांना चारा म्हणा कोंडायुक्त जाडे भरडे आत्ता वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्याचं संगोपन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याच्यापासून दुग्ध उत्पादन आपण वाढवू शकतो आलं लक्षात विद्यार्थ्यांनो आपण पुढचा भाग आपण बघणार आहोत आलं विद्यार्थ्यांनो लक्षात येस आता आपण पुढचा भाग बघणार आहोत ज्याला आपण पोल्ट्री फार्मिंग कुक्कुटपालन म्हणतो मला सांगा अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण आणि पैदास केलं जातं त्यासच कुक्कुटपालन म्हणतात असीलसारख्या भारतीय व लेग सारख्या परदेशीय जाता जातीच्या संकरातून नव्या जाती विकसित करण्यामागे दोन उद्देश आहेत बघा पहिलं आहे म्हणजे पुढील उद्देश आहेत चांगल्या गुणवत्तेची पिल्ले मोठ्या संख्येत मिळावी जास्त तापमान सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी शेतीतील उपउत्पादनांचा अन्नासाठी वापर व्हावा इत्यादी त्याचे काही उद्देश आहेत बघा अंडी व मांस दोन्हीसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या जाती रोड आयलंड रेड न्यू हॅम्पशायर प्लाय माउथ रॉक ब्लॅक रॉक या त्याच्या वेगवेगळ्या त्याच्या जाती आहेत विद्यार्थ्यांना अंडी आणि मांस दोन्हीसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांची जाती आहेत बघा इथं तुमच्या स्क्रीनवर दिसते लेअर्स कोंबडी आणि ब्रॉयलर्स कोंबडी लेअर्स कोंबडी कशी असतात रे अंडी देणाऱ्या कोंबडी असतात ब्रॉयलर कोंबडी काय असतात कोंबड्या काय असतात मास देणाऱ्या कोंबड्या असतात लेअर्स कोंबडींचे काही उदाहरणं बघा लेग आहे मिनॉर्का आहे अँकोना आहे लेहमन आहे मग ब्रॉयलर कोंबड्या ज्या आहेत त्याची नावं ब्रह्मा आहे लॉंग आहे कोचीन आहे आणि असील आहे बघा तुमच्या स्क्रीनवर काही चित्र दिसतंय बघा तुम्ही आलं लक्षात आता बघा पुढचा आपण उद्देश म्हणजे पुढचा आपण उद्योग बघणार आहे रेशीम उद्योग ज्याला सिरी कल्चर म्हणतो आपण रेशीम किड्यांचे जीवनचक्र बघा स्क्रीनवर दिसतंय रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पतंग म्हणतात त्याला पाळले जातात बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्यांच्या यासाठी सर्वाधिक वापर होतो रेशीम किड्याचा जीवनकाल जीवनचक्रामध्ये अंडी आळी कोश पतंग या चार अवस्था असतात विद्यार्थ्यांना बघा आधी तर दिसतंय बघा अंडी स्क्रीनवर दिसतंय अंडी आळी कोश आणि पतंग अलग लक्षात या चार अवस्था असतात तर रेशीम किड्यांचे हे जीवनचक्र आहे मादीने घातलेली हजारो हंडी कृत्रिमरित्या उभवून उभवणीचा काळ कमी केला जातो अंड्यातून बाहेर पडणाऱ्या आळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात बघा तुतीचं झाड असतं ते विशिष्ट प्रकारच्या त्या झाडावरच हे किडे तुतीचे पान खातात तुतीचे तुतीची पाने खाऊन आळ्यांचे पोषण होते म्हणजे त्यांचं पोषण कशावर होतं त्या तुतीच्या झाडाच्या पानावर पानं खाऊन ते होतं पण तीन चार आठवडे पाने खाल्ल्यानंतर आळ्या तुतीच्या फांदीवर जातात त्यांच्या लाळ ग्रंथीमधून कळतंय का लाळ ग्रंथीमधून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो म्हणजे ज्या आळ्या तुतीचे झाड खातात त्या आळ्यांच्या म्हणजे त्यांच्यापासून निघणारा ज्या स्त्राव असतो त्या स्त्रावामधून आपल्याला रेशीम तंतू मिळतो हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून या आळ्या काय करतात हे रेशीम त्यांच्यात शरीरातून बाहेर पडल्यानंतर ते तंतू स्वतःभोवती गिं गुंडाळून आळी रेशीम कोश तयार करते हा कोश दंड गोलाकार किंवा गोलाकार असतो अलग लक्षात विद्यार्थ्यांना आता आपण पुढचा भाग बघणार आहे की या कोशाचे जे कोश तयार होतात या कोशाचे पतंगात रूपांतर होण्याच्या दहा दिवसापूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकल्या जातात बघा उकळत्या पाण्यात टाकल्या जातात उकळत्या पाण्यामुळे कोशातील अळी मरते व रेशीम तंतू सैल होतात का लक्षात ते सोडवून त्यांच्यापासून प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो रेशीम धाग्यापासून निरनिराळी वस्त्रे बनतात बघा शेजारी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की रेशीमच्या साड्या दिसत आहेत वेगवेगळ्या रंगाची खूप आकर्षक असतात विद्यार्थ्यांनो या प्रक्रियेमध्ये तुम्ही थोडंसं विचार करा की कि रेशीम किड्यांच्या कोशातील जीवाचे वाढ पूर्ण होण्याआधीच कोश उकळत्या पाण्यात टाकतात विद्यार्थ्यांनो इथे कोशामध्ये पतंग तयार होऊ दिला जात नाही जर पतंगाची वाढ पूर्ण झाली तर तो पतंग कोश फाडून बाहेर येईल ना त्यामुळे आपल्याला रेशीमचा धागा अखंड धागा मिळत नाही म्हणून कोशामध्ये पतंगाची पूर्ण वाढ होऊ दिली जात नाही त्या अगोदरच दहा दिवस कोश उकळत्या पाण्यात टाकतात त्यामुळे आतील पतंग मरतो आणि आपल्याला रेशीमचा अखंड धागा मिळतो आलं लक्षात यानंतर विद्यार्थ्यांनो हा जो भाग आपण बघितला काही वेगवेगळे भाग बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बघा विविध क्षेत्रामध्ये आपण जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण मोठी क्रांती केलेली आहे आणि हा जो व्हिडिओ पार्ट टू तु तुम्ही पाहिलात विचार करा चिंतन करा मनन करा माहितीच्या वेगवेगळ्या स्रोतांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल आ, मला आशा आहे की हा व्हिडिओ पार्ट टू तु तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चांगला अभ्यास करा तुम्हाला पुढील तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग